रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे, त्यामुळे आदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस मानला जातो. सूर्याची उपासना आणि पूजा या दिवशी करण्याचे वेगळेच असे महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात. अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून कोणती एक गोष्ट करावी जेणेकरून त्यामुळे आपल्याला सूर्यदेव प्रसन्न होऊन दीर्घायुष्य, आरोग्य, उत्तम तेज, संतती, सुख समृद्धी आणि यश प्राप्त होईल. रथसप्तमीच्या दिवशी ही गोष्ट करण्याचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. तर ती कोणती गोष्ट करावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. रथसप्तमीला भानुसप्तमी, अर्कसप्तमी, अचला सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असंही म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याला देवाचे स्थान असून सूर्य देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस हा आहे. सूर्य हा निसर्गातील सर्वात मोठा तारा असून तो स्वयंप्रकाशित आहे. शिवाय सर्व ग्रह आणि ताऱ्यांसोबत तो अवघ्या विश्वाला स्वतःचा प्रकाश आणि उष्णतेने उजळून टाकतो. साहजिकच ज्याच्या सत्तेने सर्व निसर्गचक्र सुरू आहे अशा या सूर्यदेवाची मनोभावे पूजा करण्यासाठी रथसप्तमी हा दिवस साजरा केला जातो. साहजिकच सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रह्मांड उजळून निघालं. सूर्यदेवाचे सामर्थ्य तर सर्वांना माहिती आहेच. अनेक स्त्रिया माघ शुद्ध प्रतिपदेपासून उपवास करतात आणि रथसप्तमीपर्यंत उपवास धरतात. त्यामुळे या दिवसाचे व्रत म्हणून सुद्धा महत्त्व आहे. या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. तसं तर सूर्यनारायणाची पूजा रोज करावी आणि ज्यांना रोज शक्य होत नाही त्यांनी ह्या दिवशी म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी तरी सूर्याची पूजा नक्की करायची आहे. सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील 7 वार व 12 चाके 12 राशी दर्शवतात आणि या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर या दिवशी 12 प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्यांची पूजा रथसप्तमीला केली जाते. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते. सूर्याच्या पूजनाचं वैशिष्ट्य अरुणोदय काळात सांगितलेलं आहे. म्हणजे सूर्योदयापूर्वी नारंगी प्रकाश दिसत असताना सूर्याला आपण अर्घ्य अर्पण करायचं आहे. तसे तर तुम्ही दररोज सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सूर्याला जल अर्पण केले पाहिजे. नसेल जमत तर रथसप्तमीच्या दिवशी तरी सूर्याला अर्घ्य नक्कीच अर्पण करा. रोज जल अर्पण केल्याने दिवसभर तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढते. दिवसभर तुम्ही ऊर्जावान राहता आणि त्यामुळे आत्मशुद्धी आणि शक्ती प्राप्त होते. उत्तम तेजाची प्राप्ती होते. आरोग्याचा लाभ होतो. रोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचे स्वागत करावे आणि त्याला अर्घ्य अर्पण करावे. लवकर उठून सूर्यदर्शन घेणे आणि अर्घ्य देऊन त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा संस्कार आहे. त्याचप्रमाणे या माघ मासामध्ये माघ स्नानाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. पहाटेच्या वेळी केलेलं स्नान हे अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजा करताना सूर्याचा रथ काढला जातो आणि त्याचीही हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा केली जाते आणि सूर्याला अर्घ्य दिलं जातं. अर्घ्य देण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. त्यासाठी शक्य असेल तर एका तांब्याच्या कलशामध्ये जल घ्यावे. त्यात लालगंध म्हणजे कुंकू टाकावे, लाल फूल टाकावे, लाल अक्षत टाकावे आणि पूर्वेकडे तोंड करून आपले हात उंचावून ते जल आपण सूर्याला अर्पण करू शकता. त्यावेळी सूर्य मंत्राचा जप करावा. ओम सूर्याय नमहा किंवा ओम आदित्याय नमहा किंवा सूर्याची तुम्ही 12 नावे पण घेऊ शकता. हे अर्घ्य अर्पण करत असताना कलशातून जे जल खाली पडत असतं त्यामधून आपल्याला सूर्याला नजरेनं बघायचं असतं. सूर्याला जे जल आपण अर्पण करत असतो ते जल अर्पण करत असताना जी जलाची जी धार असते, जी लाईन असते, त्यामधून जी सूर्यकिरणे क्रॉस होतात ती आपल्याला आरोग्यवर्धक मानली जातात. त्याचं अत्यंत श्रेष्ठ फळ आपल्या डोळ्यांना आणि चेहऱ्याला अनुकूल असतं. म्हणजे त्या पाण्याच्या धारेमधून आपल्याला सूर्याकडे बघत अर्घ्य अर्पण करायचं आहे. याने डोळ्याची ज्योत वाढते, शरीरात ऊर्जा निर्माण होते
आणि जरी कोणत्याही कारणाने सूर्य दिसत नसेल तरी पूर्व दिशेकडे तोंड करून अर्घ्य अर्पण करू शकता. रथसप्तमीलाच जागतिक सूर्य नमस्कार दिनही मानला जातो, त्यामुळे या दिवशी सूर्याची 12 नावे घेत सूर्य नमस्कार घातल्यास आपले आरोग्य उत्तम राहते आणि शरीर सुदृढ बनते. शक्य झालं तर आपण दररोज सूर्याची उपासना करावी, आणि जर आपल्याला शक्य झालं नाही तर रथसप्तमीच्या दिवशी मनोभावे तुम्ही सूर्याची उपासना करा, पूजा करा. असे केल्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होऊन तुम्हाला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, उत्तम तेज, संतती, समृद्धी आणि यश मिळेल. रथसप्तमीच्या दिवशी पहाटे स्नान करून सूर्योदेवाची आराधना केल्यामुळे सर्व रोग आणि पापातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे. शिवाय पुत्रप्राप्तीसाठी, निरोगी आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि सौभाग्यासाठी देखील तुम्ही सूर्यदेवाची आराधना करू शकता. सूर्यदेवाचं किती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बघा रथसप्तमीची एक छोटीशी कथा आहे. श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णाला भेटायला आले होते. दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते. दुर्वास ऋषी हे खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटायला आले होते. दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून शांब त्यांना हसले. हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वास ऋषींना त्यांचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला की तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. आणि तसे घडले सुद्धा, आणि अनेक वैद्यांनी त्यांच्यावर उपचार केले पण काहीही फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले आणि वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली, उपासना केली आणि काही दिवसांनी त्यांचा रोग बरा झाला. अशा या सूर्याला देव मानून आपण त्यांची उपासना आराधना नक्की केली पाहिजे. त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी तरी सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आणि शेवटी हात जोडून मनोभावे सूर्यदेवाला प्रार्थना करा की हे सूर्यदेवता, तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे अशी मनोभावे प्रार्थना करा. तर अशा प्रकारे येणाऱ्या रथसप्तमीला तुम्हीसुद्धा सूर्यदेवाची आराधना, उपासना, पूजा नक्की करा. तुम्हालासुद्धा त्याचा नक्कीच फायदा होईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अनवीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.